7 जानेवारी रोजी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मौजा येरूर येथील शेतकऱ्यांना तसेच बांधकाम चालू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. वडेट्टीवार यांनी चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन विविध विभाग, वर्कशॉप, रोबोटिक लॅब, इलेक्ट्रिक वाहन व अन्य अत्याधुनिक उपकरणांची पाहणी केली. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमधील मौजा येरूर येथे MIDC मधील कारखान्यातून निघत असलेल्या दूषित पाण्यामुळे व प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांची भेट घेऊन याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. उत्तर नाही झालं ना त्यांचं आणि त्या गाड्यांना नंबर नाही भाऊ, कोळसापूर्ण त्या गाड्यांना नंबर नाही ठरलेला आहे. बाजून जेव्हा जातो एखादा माणूस बाजून जातो ढेला केव्हा पडेल याच्या अंग काही भरोसा नाही. 597 कोटी रुपये निधीतून बांधण्यात येत असलेल्या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचे सध्या 50% काम पूर्ण झाले असून केंद्रीय मंत्री वडेट्टीवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा घेतला. परिसरातील निर्माणाधीन असलेली मुख्य इमारत, निवासी वसाहत, वसतिगृह, ऑटोप्सी सेंटर, IMA इमारत आदींची पाहणी त्यांनी यावेळी केली. वडेट्टीवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सोयी सुविधायुक्त इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले असून लवकरात लवकर हे अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.